नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानासाठीचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार मणिपूर विधानसभेचा प्रचार शिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज इम्फाळमध्ये सभा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली पाच दिवसांच्या लंडन दौऱ्यावर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये करणार अभिभाषण जी जीवीस राष्ट्रांमध्ये भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगवान असल्याचा मुडीच या वित्तसंस्थेचा दरवाढा महाराष्ट्र आणि ओरिशात झालेल्या निवडणुकीतील यशानिमित्त भाजपाचा विजय उत्सव मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनाच्या हालचालींना वेग भाजपाची चिंतन बैठक तर शिवसेनेची मंथन बैठक आणि पुणे इथल्या कसोटीत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावा दमदार खेळ नमस्कार आता बात में विस्तार उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे येत्या सत्तावीस तारखेला या टप्प्यातलं मतदान होणार आहे अमेठी सुलतानपूर फैजाबाद आंबेडकरनगर बहराईच श्रावस्ती बलरामपूर गोंडा बस्ती सिद्धार्थनगर आणि संत कबीर या अकरा जिल्ह्यातल्या त्रेपन्न मतदारसंघात मतदान होणार असून पंचेचाळीस महिलांसह एकूण सहाशे अठरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सगळ्याच प्रमुख पक्षांनी विविध प्रकारचे प्रयत्न चालवले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यासह अनेक मोठे नेते उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेत आहेत मणिपूर मणिपूर विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिग्ला पोहोचलाय चार आणि सहा मार्चला दोन टप्प्यात मणिपूरमध्ये मतदान होणार आहे दहा महिलांसह दोनशे सहासष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सभा घेणार आहेत मणिपूरमध्ये प्रामुख्यानं भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे भाजपानं साठ जागांवर तर काँग्रेसनं एकोणसाठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत चुरशीच्या लढतीमुळं पंतप्रधानांच्या आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मृत्युंजय शिवशंकर हे योगी मानले जातात आणि योग साधना ही माणसाला मुक्तीच्या दिशेनं घेऊन जाते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे महाशिवरात्रीनिमित्त कोईमतूर इथं एकशे बारा फूट उंचीच्या शंकराच्या मूर्तीचं अनावरण करताना ते काल बोलत होते पंतप्रधानांनी सुरुवातीला पवित्र अग्नी प्रज्वलित करून महायोग यज्ञाचा प्रारंभ केला भगवान शंकर हे चराचरात भरून राहिले आहेत आणि योग ही अत्यंत पुरातन साधना पद्धती असूनही ती कायम नित्यनूतन राहिली आहे योग ही भारतानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे आज सगळीकडे हिंसाचार आणि अनाचार माजला असून माणसाचे तांत वाढले आहेत ते नष्ट करून विश्वशांती प्रस्थापित करायची असेल तर योग साधनेला पर्याय नाही असंही पंतप्रधानांनी सांगितलं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली पाच दिवसांच्या लंडन दौऱ्यावर आहेत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते बदल भारत पुढील दशकातील दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान देणार आहेत ब्रिटनच्या परदेश व्यवहार सचिव बोरिस जॉन्सन यांच्यासह ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत तिथल्या नेत्यांच्या भेटीमध्ये द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे त्याचबरोबर जेटली ब्रिटनमधल्या गुंतवणूकदारांची भेट घेतील बंकिंगहॅम पॅलेसमध्ये राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी सोमवारी आयोजित केलेल्या स्वागत समारंभालाही जेटली उपस्थित राहणार आहेत दोन हजार सतरा साली भारतच जी वीस राष्ट्रांमध्ये सर्वात वेगवान अर्थव्यवस्था असलेला देश राहील असं भाकीत मुडीच या वित्तसंस्थेनं केलं आहे भारताचा या वर्षाचा विकास दर सात पूर्णांक एक दशांश टक्के एवढा राहील असं संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे जी वीस राष्ट्रांमध्ये भारत सर्वात वेगवान अर्थव्यवस्था आहे मात्र दोन हजार सोळामध्ये विमुद्रीकरणामुळे हा वेग मंदावला होता असंही त्यात म्हटलं आहे स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांचं एक एप्रिलपासून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण होणार आहे भारतीय बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातली ही सर्वात मोठी प्रक्रिया आहे या दिवशी स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर स्टेट बँक ऑफ मैसूर स्टेट बँक ऑफ त्रावणकोर स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँका स्टेट बँक ऑफ इंडियात विलीन होतील या विलीनीकरणामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाची मालमत्ता सदतीस लाख कोटी रुपये होईल तर बँकेच्या बावीस हजार पाचशे शाखा आणि अठ्ठावन्न हजार एटीएम होणार आहेत भाजपातर्फे आज विजय उत्सव साजरा करण्यात येतोय महाराष्ट्र आणि ओदिशातील महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाल्यानं हा उत्सव साजरा करण्यात येत आहे देशभरातील जिल्हा कार्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशानं हा उत्सव साजरा करण्यात येत असल्याचं पक्षाचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं अमित शाह यांनी अभिनंदन केलं आहा मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आलाय त्यासाठी आवश्यक संख्याबळ जुळवण्याच्या प्रक्रियेसाठी भाजपाच्या मुख्य नेत्यांची काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी चिंतन बैठक झाली सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसबरोबर हातमिळवणी करणार नाही असं भाजपाचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठकीपूर्वी स्पष्ट केलं तीन अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेला काल पाठिंबा जाहीर केला त्यामुळे शिवसेनेच्या जागांची संख्या सत्याऐंशी झाली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मातोश्री या निवासस्थानी बैठक होणार आहे मुंबई सत्ता स्थापनेसाठीचा दावा करण्यासाठी तसंच अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या पाठिंब्यासाठी जुळवाजुळव जुड़ करण्यासाठी बैठकीत मंथन करण्यात येणार असल्याचं समजतं मुंबई महापालिकेत सरकार स्थापन करण्याचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन अडीच अडीच वर्ष महापौर पद वाटून घ्यावं असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे भाजपा शिवसेनेला मुंबईत प्रचंड यश मिळालं मात्र कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं सरकार स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे त्यामुळे जनभावनेचा आदर करून दोन्ही पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन आवा रामदास आठवले यांनी केलं आहे प्रभाग चार नगरसेवकांना संपूर्ण प्रभागाचा विकास करायचा त्यामुळे नगरसेवकांनी समन्वयानं काम करावं तसंच जनतेचाही विश्वास संपादन करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त नगरसेवकांना शुभेच्छा देताना केलं नागपुरातल्या रामगिरी इथं सर्व विजयी उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करताना जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सदैव जनतेसोबत रहा असा सल्लाही दिला महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये विकासाचा चेहरा दिसला म्हणून जनतेनंही विश्वासानं मतदान केलं त्यामुळे विकासाची कामं आणि वैयक्तिक संपर्क महत्वाचा आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळांच्या जागा कवडीमूल किमतीनं भाड्यानं दिल्या आहेत अनेक ठिकाणी अनिमणं झाली आहेत ही जनतेची संपत्ती असल्यानं या प्रकरणाची चौकशी करून या जागांसाठीचा निधी शाळांच्या विकासासाठी वापरण्यात येणार असल्याचं लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंग यांनी म्हटलं ते ती लातूरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते लातूर जिल्ह्यातल्या नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांसाठी लवकरच एक प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भटक्या विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून या समाजातल्या भावी पिढीवर शिक्षणाचे संस्कार करण्याचं हाती घेतलेलं काम प्रेरणादायी आहे असं राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे उस्मानाबादत यमगरवाडी इथल्या एका एकलव्य आश्रमशाळेत ते काल बोलत होते या समाजातल्या पारंपरिक व्यावसायिक कला जोपासण्याकरता कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं भटक्या विमुक्त विकास परिषदेच्या कामाची सुरुवात पंचवीस वर्षांपूर्वी झाली आता नवी पिढी कौशल्याधारित व्यवसाय प्रशिक्षण घेऊन अधिक सक्षम नागरिक घडवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर इथं अफगाणिस्तानच्या महसूल विभाग अधिकाऱ्यांच्या बारा दिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा काल समारोप झाला राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी आणि काबूल इथल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या भारतीय दूतावासाच्या वतीनं या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रशिक्षणात अफगाणिस्तानच्या महसूल विभागाचे तेहतीस अधिकारी सहभागी झाले कर प्रशासनातली तत्व भारतीय आयकर कायदा आणि आंतरराष्ट्रीय कर प्रशासनाविषयीची माहिती या प्रशिक्षणादरम्यान देण्यात आली देशाचा मुख्य उत्पन्न स्रोत हा प्रत्यक्ष कर असून तो जेवढा सशक्त राहील तेवढा वेगानं देश प्रगती करेल असं मुंबईचे मुख्य आयकर आयुक्त विधुशेखर सिंह यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं जीवन जगण्यासाठी हाताला काम हवं असतं मात्र ते काम करण्यासाठी हवी असते प्रबळ इच्छाशक्ती इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर एखादी व्यक्ती काय साध्य करू शकते पाहूया वाशिम जिल्ह्यातलं एक उदाहरण दगडावर कोरीव काम करून त्यातून मूर्ती साकारणं हे जरा कठीण आहे वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातल्या मोप इथं राहणाऱ्या पांडुरंग खरडे यांनी आवड म्हणून दगड कोरायला सुरुवात केली आणि त्यातून साकारल्या महादेव नंदी विठ्ठल रुक्मिणी हनुमान यासारख्या अनेक मूर्ती हे आम्ही गणित नृत्यचा धंदा करतो याच्यापासून आम्हाला याच्यावर आमचं जीवन चालते त्याच्यानंतर मग गणपतीचे खरडे यांच्या या वेदक आकर्षक कलाकृतीना मराठवाड्यातल्या हिंगोली परभणी जालना या तीन जिल्ह्यांबरोबरच विदर्भातल्या बुलढाणा वाशिम अकोला या जिल्ह्यात देखील प्रचंड मागणी आहे एवढंच नाही तर परिसरातल्या महत्वाच्या बाजारपेठांमध्ये दे देखील खर्डे यांच्या मूर्ती जातात नांदेड परभणी बुलढाणा उदाहरण रोजगारासाठी नेहमीच्या मार्गाने न जाता काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द माणसाला त्याची वेगळी ओळख निर्माण करून देते हेच खरडे यांनी दाखवून दिलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं चंद्रपूर इथं आयोजित आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपट महोत्सवाला काल सुरुवात झाली केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते या महोत्सवाचं चा उद्घाटन झालं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांच्यासह अनेक दिग्दर्शक आणि अने कलाकार यावेळी उपस्थित होते या महोत्सवासाठी जगभरातल्या तेहतीस उत्कृष्ट माहितीपटांची निवड करण्यात आली असून त्यात ऑस्कर विजेत्या माहितीपटांचाही समावेश आहे मानवी मूल्यांचे विविध अंतरंग उलगडून समाजातल्या वाईट परंपरावर प्रहार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपटांचं प्रदर्शन हे या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे हा महोत्सव तीन दिवस चालणार असून सव्वीस फेब्रुवारीला त्याची सांगता होईल चित्रीकरण क्षेत्रात संधी शोधणाऱ्या तज्ञांकडून विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यात चित्रपट निर्माते माईक पांडे दिग्दर्शक किरण शांताराम नागराज मंजुळे यांचा समावेश आहे सिरियात दहशतवाद्यांनी अलबाब शहरातल्या सोसियान गावात आत्मघातकी बॉम्बस्फोटात साठ जणांचा मृत्यू झाला या शहरावर दहशतवाद्यांचा ताबा होता आपल्या शहरासाठी लढा देणारे विस्थापित नागरिक अलबाब शहरातून परतत असताना दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवला छोट्या पिकअप व्हॅनमध्ये बॉम्ब ठेवून गाडी शिबिराजवळ जाता स्फोट घडवण्यात आला कोणत्याही दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही मात्र इसिसनं हल्ला केल्याची शक्यता व्यक्त होत आहे नवी दिल्ली इथं होत असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाज क्रीडा महासंघाच्या विश्वचषक स्पर्धेच्या कालच्या पहिल्याच दिवशी भारतानं पदकांचं खातं उघडलं महिलांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या पूजा घाटकर हिनं कांस्य पदक पटकावलं आहे पूजानं शेवटच्या सामन्यात दोनशे अठ्ठावीस पूर्णांक आठ दशांश मीटरवर वेध घेऊन हे कांस्य पदक पटकावलं मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत मन की बात या कार्यक्रमाचा हा एकोणतीसावा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच दूरदर्शन वृत्तवाहिनीच्या युट्यूब वाहिनीवरही हा कार्यक्रम प्रसारित होईल सह्याद्री वाहिनीवर साडे अकरा वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारित होईल पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी चारशे एक्केचाळीस धावांचं हो आव्हान ठेवलं आहे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव दोनशे पंच्याऐंशी धावात संपला ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतावर एकशे पंचावन्न धावांची आघाडी होती कालच्या चार बाद एकशे त्रेचाळीस एक धावा संख्येवरून खेळ सुरू झाल्यानंतर मिशेल मार्श एकतीस धावा करून बाद झाला स्टीव्ह स्मिथनं कर्णधार पदाला साजेशी खेळी करत एकशे नऊ धावा फटकावल्या मिशेल स्टार्कही तंबूत परतला तळाचे फलंदाज फारशी काही चमकदार कामगिरी करू न शकल्यानं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव दोनशे पंच्याऐंशी धावात आटोपला आणि आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातला मतदानासाठीचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार मणिपूर विधानसभेचा प्रचार शिगेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज इम्फाळमध्ये सभा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली पाच दिवसांच्या लंडन दौऱ्यावर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये करणार अभिभाषण जी वीस राष्ट्रांमध्ये भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगवान असल्याचा मुडीज या पतमानांकन संस्थेचा निर्वाळा महाराष्ट्र आणि ओदिशात झालेल्या निवडणुकीतील यशानिमित्त भाजपाचा विजय उत्सव मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग भाजपाची चिंतन बैठक तर शिवसेनेची मंथन बैठक आणि पुणे इथल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर विजयासाठी चारशे एक्केचाळीस धावांचं चा आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद रिवाहिनीवर नमस्कार